सामान्य माणसाच्या पाठीशी राहा असा गृहमंत्री लोकनेते स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील परिवाराने दिला आहे. राहता तालुक्यामधील निमगाव कोराळे गावामध्ये जवळपास 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत आणि त्याच धर्तीवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने अडचणीमध्ये आले आणि या पार्श्वभूमीवर गावामधील 200 गरीब कुटुंबांना किराणा किटचं वितरण माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी सरपंच भाऊसाहेब कातोरे, चैतन्य उद्योग समूहाचे संचालक अध्यक्ष गणेश भांड, चंद्रकांत म्हस्के, रिपाई पक्षाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष चांगदेव जगताप, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ कातोरे, श्रद्धा सवोरी पतसंस्था चेअरमन राजेंद्र गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंग पाळून करण्यात आलं. सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही विखे कुटुंबातील लोकांची भूमिका राहिली आहे. कोरोना महामारी आजारामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे देशभरामधील अनेक लोक अडचणीमध्ये आले असताना या कुटुंबातील सदस्यांना पाठबळ आणि मदत मिळाली पाहिजे ही भूमिका पंतप्रधान मोदी यांची राहिली आहे आणि त्याच धर्तीवर वाढदिवस असो की कुठलाही प्रकारचा कार्यक्रम असो अशावेळी शेवटच्या घटकातील लोकांपर्यंत मदत मिळाली पाहिजे यासाठी रिपाईचे नेते चांगदेव जगताप यांचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं मत याप्रसंगी माजी सरपंच बाळासाहेब कातोरे, चैतन्याचे संचालक गणेश भांड आणि श्रद्धा सबोरी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र गाडेकर यांनी बोलताना व्यक्त केलं. आता तालुक्याचे माजी मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या निमगोक कोराळे गावातील एक भूमिपुत्र आणि एक मागासवर्गीय समाजाचे कार्यकर्ते चांगदेव कारभारी जगताप उर्फ बॉस यांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब लोकांना किराणा वाटण्याचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे आणि तो या ठिकाणी पार पाडलेला आहे. हीच भावना राहती की अनाथाही खर्च करण्यापेक्षा माझ्या ऐक्यासाठी व तुम्ही अशा गोरगरीबापर्यंत हे असे कार्य चांगले करावं हेच आणि त्यांना साहेबांना बी आमच्या गावाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आणि आपल्या चांगदेव कारभारी जगताप बॉसचे बी मी या ठिकाणी आभार मानतो. आज संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान घातलेले असून गोरगरीब जनतेचे भारत देशामध्ये खूप हाल झाले, परंतु आज आमचे साहेब राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व त्यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करून आमच्या निमगावातील मातंग समाज वस्ती व गोरगरीब वस्तीतील लोकांना किराणा सामानाचे वाटप केले आणि साहेबांची हीच इच्छा होती का तुम्ही बाकीचा काही खर्च करू नका, टीव्हीला जाहिराती वगैरे इकडे ते काही देऊ नका, परंतु हे असे काहीतरी कार्य करा की लोकांना गोरगरीब जनतेला त्याचा काहीतरी फायदा होईल. त्याच्यामुळं मग आम्ही चांगदेव जगताप भाऊ आमचे माजी सभापती आणि म्हस्के पाटील यांचा विचार घेऊन सगळ्यांच्या विचारांनी आम्ही ठरवलं की किराणा सामानाचे वाटप तरी करू मग या गोरगरीब जनतेला. तेवढंच आता लॉकडाऊन चालू आहे, गावात काहीच म्हणजे काही भेटत नाही, गोरगरीब जनता आहे, कामधंदा नाही, काय नाही, मग सगळ्या वाढदिवसाच्या इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आम्ही आमच्या भीमशक्ती आपे चालक रिक्षा संघटनेच्या वतीने व इतर भाऊ आणि यांच्या सहकार्याने या सर्व लोकांना गोरगरीब जनतेला किराणा सामानाचे वाटप केलेले. निमगाव येथे कोरोनाग्रस्त आहे करता जे काही आज आमदार साहेबाच्या वाढदिवसानिमित्त आमचे चांगू बॉस यांनी एकदम घरामध्ये काटकसर करून का होईना, पण जे गावात काही 15 दिवसापासून लोकांना खाण्यापिण्याची एवढी हे अडचण झालेली आहे त्यांच्याकरता चांगू बॉसनी अतिशय चांगलं काम हे उत्कृष्ट काम आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी केलं. मी त्यांचं खरोखर आभार मानतो. निमगाव कोराळे या ठिकाणी लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जी गावातील गोरगरीब जनतेवर जी उपासमारीची वेळ आली होती तर त्या गोरगरीब जनतेसाठी एक आधार म्हणून या निमगाव गावचं भूषण चांगदेव जगताप उर्फ बॉस यांनी आज या निमगावमध्ये अण्णाभाऊ साठे नगर तसेच आंबेडकर नगर या ठिकाणी 200 लोकांना या ठिकाणी किराणा वाटप केलेलं आहे. आज काही प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभलेले होते ते श्रद्धा सबुरी पतसंस्थेचे चेअरमन राजूभाऊ गाडेकर तसेच राहता पंचायत समितीचे मिस्टर सभापती भाऊसाहेब रंगनाथ कातोरे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी किराणा
साहित्याचं वाटप किराणाचं वाटप झालेलं आहे। मी खऱ्या अर्थानं संपूर्ण गावाच्या वतीनं चांगदेव जगताप यांचे आभार मानतो। या प्रसंगी सुभाष भंसाळी, निलेश लोढा, लुकास जगताप, संजय माळी, आकाश जगताप, सिमोन जगताप, किशोर पठारे, नंदू सुरासे, नितीन जाधव आदींसह मान्यवर हजर होते। न्यूज रिपोर्टर कुणाल जमदाडे, एसएन मीडिया, राहता।